नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, मी पूर्वी एक पोस्ट टाकली होती की भेंडीविषयी माहितीचा व्हिडिओ बनवायचा की नाही, तर भरपूर शेतकऱ्यांचा त्यासाठी प्रतिसाद आला आणि त्यांचं म्हणणं होतं की भेंडीविषयी आणि बाकी इतर पिकाविषयी सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती माहिती द्यावी. तर मी स्वतः जे आहे तर भेंडी लागवड केलेली आहे. लॉकडाऊनमुळे थोडीशी कमीच लागवड केलेली आहे. तर मी एक प्रयोग म्हणून पहिल्यांदा लागवड केली, परंतु मला भेंडी पीक जे आहे ते चांगल्या पद्धतीचं वाटलं. तर त्याच अनुषंगाने मला असं वाटलं की आपण पण बाकीच्या शेतकऱ्यांना जे आहे ते भेंडीविषयी थोडीशी जेवढी देता येईल तेवढी माहिती द्यावी. तर तुम्ही बघू शकता मी हे नेजवीड सीडचे जे आहे NBH 45 या भेंडीची वाणाची लागवड केलेली आहे. तर त्यामध्ये अजून भरपूर वाणं आहेत. मायकोदा पण एक वाण चांगला आहे, परंतु ते मला तेव्हा मिळालं नाही. तर हे पण मला चांगलं वाटलं. तर तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीची भेंडी आली होती आणि याचे तुम्ही याची फळ धारण्याची सुद्धा बघू शकता कॅपॅसिटी चांगल्या पद्धतीची एकदम बघा. तर ही पण एक चांगलं वाण आहे, परंतु याची लागवड जी आहे थोडीशी दाट झाली. तर याची लागवड करत असताना कमीत कमी 4.5 बाय 2 फुटावरती याची लागवड केली गेली पाहिजे आणि ती अशी केली गेली पाहिजे की 4.5 फुटावरती दोन्ही बाजूंनी म्हणजे नळीच्या दोन्ही बाजूंनी एक 6-6 इंच नळीमध्ये घेऊन म्हणजे 12 इंच नळीपासून उजवीकडून 6 इंच आणि डावीकडून 6 इंच अशा अंतरावर दोन्ही साईडनी याची लागवड केली गेली पाहिजे. तर ही लागवड जी आहे तर ती मी 1.5 फुटावरती केलेली, 2.5 बाय 1 म्हणजे खूपच दाट झालं आहे, त्याच्यामुळे याचं थोडं फळ लागण्याला कमी आहे. तर याची लागवडमध्ये मी चुकलेलो आहे, परंतु तुम्ही हे अशी चुकी न करता याची 4.5 बाय 4.5 वरती 2 ओळी टाकायच्या नळीच्या दोन्ही बाजूंनी. तर मित्रांनो, सध्या भेंडीला मार्केटसुद्धा चांगल्या पद्धतीचं आहे, परंतु लागवड थोडी असल्यामुळे त्याचा काही फायदा एवढा फायदा मला झालेलं नाही. परंतु भेंडी पीक जे आहे ते तोडण्याशी खूप सोपं आहे आणि उत्पादनही चांगलं मिळतं. तर तुम्ही बघू शकता मी थोडक्यात लावलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीची भेंड्या बघा तुम्ही येत आहे त्याला, हे बघू शकता तुम्ही. तर याच्यावर मुख्य 2-3 आजार असतात. तर एक जो असतो तो पानाच्या साईडनं असं युरियाच्या दाण्यासारखं थोडं अंडी असतात, तर ते आपण क्लोरोसायपर जर फवारलं तर तो कंट्रोल होतो आणि थोडासा पावसाळ्यामध्ये मावा येतो. तर मावाला आपण उलाला किंवा पनामा जर फवारलं तर प्रतिपंप 8 ग्रॅम म्हणजे प्रति 20 लिटर पाण्याला 8 ग्रॅम या प्रमाणात फवारणी घ्यायची आणि खालून 19-19 ड्रिपवाटे खत दिली तर याचं उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळतं. परंतु लागवड ही खूप महत्त्वाची आहे, लागवडीचे अंतर, तर ते अंतर लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडे शेंडाळे येते, हे बघू शकता तुम्ही. माझं पहिल्यांदाच असल्यामुळे शेंडाळे मला पाहिजे तेवढं समजले नाही. हे बघा, ही शेंडाळाई जी आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचं गॅस पॉयझन म्हणजे स्पर्श आंतरप्रवाही कीटकनाशकचा वापर करू शकता, त्याने तुम्हाला ते कंट्रोलमध्ये मिळेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही भेंडीविषयी माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा, मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.